नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजचा जो केक बनवणार आहोत आपण तो अतिशय सोपा आहे, अतिशय कमी साहित्यात बनणारा आहे आणि अगदी कुणीही बनवू शकतं, इतका तो सोपा आणि अगदी कमी वेळात होणारा आहे। गुड्डे बिस्किटचा पुडा घेतलेला आहे, त्यामध्ये 7 ते 8 बिस्किट आहेत। थोडीशी साखर घ्यायची, मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकतोय 1/2 वाटी रवा आणि त्याच प्रमाणामध्ये मिल्क पावडर घेतलेली आहे। दोन्हींचं प्रमाण सेम ठेवलेलं आहे। त्यानंतर 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे। जेवढ्या प्रमाणात रवा आणि मिल्क पावडर घेतली तेवढंच पाणी घालून परत एकदा आपण छान मिक्सरला वाटून घेणार आहोत। सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत आणि अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आपण इतर केक बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी, कारण आपण रवा वापरलेला आहे यामध्ये। रवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे मिश्रण मी काढून घेते। हे मिश्रण आता सेट होण्यासाठी 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचे साईडला आणि तोपर्यंत आपण ज्यामध्ये केक बनवायचा आहे त्या टीनला व्यवस्थित सगळ्या साईडनी तेल लावून घेत आहोत। त्यानंतर थोडासा मैदा टाकून घेते। बटर पेपर असेल तर बटर पेपरही वापरू शकता। हे मिश्रण आता सेट झालेलं आहे। यामध्ये अगदी थोडंसं तेल टाक, त्यानंतर इनो टाकून घेतलेलं आहे। 1/2 चमचा वापरलाय मी यामध्ये, पूर्ण इनोचं पॅकेट वापरलेलं नाही। आणि अगदी चमच्याभर पाणी टाकून हे इनो ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि आपण एकाच डायरेक्शनने छान मिक्स करून घेतोय। यामध्ये व्हॅनिला इसेन्स किंवा इतर कुठलंही इसेन्स मी टाकलेलं नाही, ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। गुड्डे बिस्किटमध्ये ऑलरेडी याचा फ्लेवर असतो त्यामुळे टाकायची गरज पडत नाही। हे मिश्रण फक्त 2 ते 3 मिनिटच अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आपल्याला केकच्या टीनमध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर करताना अगदी फास्ट करायची आहे, कारण जोपर्यंत इनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत याला वाफ लागली पाहिजे केकला, तरच आपला केक छान फुलून येतो। म्हणून ही प्रोसिजर अगदी फास्ट करा। आपण टॅप करून घेतोय आणि कढई ऑलरेडी मी प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामध्ये आता हा टीन मी ठेवून देते आणि फक्त 15 मिनिट लागतात। 15 मिनिटात हा केक छान फुलून येतो। 15 मिनिटानंतर मी झाकण काढून दाखवते। हा केक अतिशय सुंदर शिजलेला आहे, छान फुललेला आहे आणि फोकच्या साह्याने मी तुम्हाला दाखवते अतिशय क्लीन आणि मस्त सगळ्या साईडनी तो ओपन होईल एवढा शिजलेला आहे। आणि हा केक आपल्याला छान थंड करून घ्यायचा 10 ते 15 मिनटं आणि त्याच्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे। अगोदर करायला गेले तर केक चिटकू शकतो खाली टीनला। तर पूर्ण थंड झालेला आहे, 15 मिनटं मी पूर्ण थंड करायला ठेवला होता। सगळ्या कडा सुद्धा तुम्ही पाहू शकता छान ओपन झालेल्या आहेत। आता ताटामध्ये मी तो डिमोल्ड करून दाखवते आणि अतिशय छान प्रकारे तो डिमोल्ड झालेला आहे आणि पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे त्याला। अगदी सुंदर फ्लपी असा केक झालेला आहे। आहे ना, 10 ते 15 मिनिटात होणारा हा केक अजिबात फसत नाही। नक्की ट्राय करून पहा आणि अगदी कोणीही करू शकतं। आपल्या घरातील आपल्या लहान मुलीसुद्धा हा केक बनवू शकतात। आणि डेकोरेशनसाठी इथे मी पिस्ता घेतलेला आहे, टूटी फ्रुटी घेतली तरी चालेल। छान मी स्प्रेड करून घेते आणि याचे स्लाइस करून घेणार आहे।
असे स्लाइस केक तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। पटकन होणारा हा पदार्थ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वांनी हेल्दी खा आणि हेल्दी रहा।